जे भाजपा विरोधी पक्ष आसा ते सगळे एकटा येवचे अशें गोंयच्या जनतेक दिसता. मात काँग्रेसीची स्पेस घेवपाक जे भायले पक्ष गोंयांत आयल्यात तांकां गोंयकारांचे कांयच पडिल्लें ना अशें विजय सरदेसायाचे म्हणणें. त्या खातीर काँग्रेसीक स्ट्रॉंग करपाक हांव म्हज्या पार्टी सयत विलीन जावप ही कॉर्लोस फरेराची मागणी. जर काँग्रेसी कडल्यान प्रस्ताव आयलो जाल्यार हांव फुडें चिंतूंक शकता अशें पॉझिटीव्ह संकेत विजय सरदेसायान दिला. काँग्रेसी कडेन गोवा फॉरवर्डाचे अलायन्स आशिल्ल्या कारणान हांव काँग्रेसीन वचूं किंवा ना वचूं, हांव कायम स्ट्रॉंग ऑपोजिशन रावतलो अशें आश्वासनूय विजय सरदेसायान दिला. म्हाका अशें दिसता की आज गोंयचे जनतेक सगळे एंटी बीजेपी फोर्सीस एक येवपाक जाय अशें लोकांक दिसता, गोंयचे जनतेक दिसता. थोडे हांगा पक्ष अशे आहा जे पक्ष हांगा आयल्या काँग्रेसीचो स्पेस घेवपाक, हे चड करून भायले पक्ष, चड करून भायले पक्ष लोकलूय आसा तातूंत, दे आर फायटींग फॉर द स्पेस ऑफ द काँग्रेस. आय एम नॉट फायटींग फॉर द स्पेस ऑफ द काँग्रेस. आय डोंट वॉन्ट टू बी कॅनिबलिस्टीक. कॅनिबलिस्टीक म्हळ्यार कितें, हांव येवन काँग्रेसीचो जागो ओडटलो ना. आय वॉन्ट युनिटी ऑफ ऑल दोज फोर्सीस जेन्युइनली अगेन्स्ट बीजेपी टू अप्रूट दीज एंटी गोवन गव्हर्नमेंट एन द पार्टी फ्रॉम गोवा. हे म्हजो हेतू आहा. म्हणूनच हांवें काँग्रेसी बरोबर अलायन्स केल्ले. कित्याक केल्ले? कित्याक गोंयचे जनतेक तेन्ना अशें जाय आशिल्लें की एकवट सगळ्यांचो येवन हे बीजेपीचे विरुद्ध जावचे. होच सेंटिमेंट आजूय बी आसा. आनी म्हाका दिसता की खंयच्याच दुसऱ्या पक्षाचो जागो घेवपाक जे येतात ते आज ही फार्म घालतात की हांव वचून काँग्रेसीन जॉयन जावंक सोदता. बट आय कॅन ओन्ली टेल यू वन थिंग की एन इश्यू ऑफ मर्जर कॅनॉट बी डिस्कस बाय स्पेक्युलेशन इन द मिडिया. दीस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. एट द फॉर्मल लेवल देर शूड बी टॉक्स, देर शूड बी अ प्रोपोजल. इन द एबसेन्स ऑफ एनी सच प्रोपोजल आय कॅनॉट ब्रिंग दीस फॉरवर्ड. सो इट इज व्हेरी इजी टू से सिंगल पार्टी, सिंगल लेजिस्लेटर पार्टी वील मर्ज. इजी जाता तेन्ना. आतां आनी ते तीन उरल्या म्हणटकच मर्ज इजी जाता सांगूंक मेळटा. आय वील टॅल यू वन थिंग, आय वील जेन्युइनली बी विथ द ऑपोजिशन. दॅट मीन्स आय कॅन टॅल यू आय वील बी विथ द काँग्रेस पार्टी टू फायट अगेन्स्ट द बीजेपी इफ दे आर जेन्युइन. इफ दे आर नॉट ऑल्सो आय वील कंटिन्यू फायटिंग.